पावसाचा कहर आपण पाहतोय। काही दिवसांवरती दसरा दिवाळी आली असताना यावर्षी भिवंडी तालुक्यात भातपीकही चांगलं आल्यानं शेतकरी आनंदित होता। मात्र परतीच्या या पावसानं अगदी हातातोंडाशी आलेला भात पिकाचा घास हिरावून मातीमोल केल्यानं दिवाळीच्या आधीच बळीराजाचं दिवाळ काढल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला असून तब्बल 4000 हेक्टर भात शेतीचं नुकसान झालंय। मात्र कृषी महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं जगावं की मरावं असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। त्यामुळे प्रशासनानं याची तातडीनं दखल घेत पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत करणं गरजेचं आहे। तर राज्यभरातल्या पावसासंदर्भातल्या बातम्यांची अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तूर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत।